संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुका अखेर पार पडल्यात. भाजपचे 3 तर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 उमेदवार या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. भाजप नेते धनंजय महाडिक व शिवसेना नेते संजय पवार यांच्या जागेसाठी जी रस्सीखेच गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत होती त्यात भाजपचा विजय झाला आहे. या विजयानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी झाल्याचे भाजप नेत्यांकडनं सांगण्यात येत आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य करत भाजपच्या या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. भाजपचे हे यश आम्ही आमदार लक्ष्मण जगताप व आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो आहे, अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असताना देखील लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक मतदानास हजर राहिले व त्यांच्यामुळेच आम्ही जिंकून येऊ शकलो, अशी भावना नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अनिल बोंडे व धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील या दोन्ही आमदारांचे विशेष आभार मानण्यासाठी काल रात्री उशिरा महाडिक व बोंडे यांनी त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी मुंबईहून थेट आपल्या घरी न जाता लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांच्या भेटीसाठी पुणे गाठलं. या भेटीनंतर दोन्ही भाजप नेत्यांनी मीडियापुढे आपल्या भावना व्यक्त केल्यात. खरं म्हणजे त्या फायटर आहेत, त्या योद्धा आहेत असं म्हणूया. आज त्या स्वतःहून म्हटल्या की मी तिथं येणार आणि मी स्वतः मतदान करणार. त्यांच्या कुटुंबियांचंही मी कसं आभार मानू मला समजत नाही, कारण त्यांनी परवानगी दिली की आपण त्या मतदानाला जावं आणि सगळं ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई या दोघी हे दोन्ही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्यामुळं हा विजय भारतीय जनता पार्टीत झाला हे मला नम्रपणाने या ठिकाणी नमूद करावं वाटतं. की मुक्ताताईंचा 1 हा माझ्या नावासमोर होता आणि म्हणून मला घरी जाण्याच्या अगोदर मुक्ताताईंना आणि लक्ष्मणजींना भेटणं हे सर्वात महत्त्वाचं वाटलं. आणि खरंच असे पक्षाचे कार्यकर्ते असले, असे देशाचे नागरिक असले, असे लोकप्रतिनिधी असले की जी कर्तव्याची जाण ठेवतात, स्वतःच्या आरोग्याच्या पलीकडे जाऊन, तब्येतीच्या पलीकडे जाऊन, आणि त्यांना सपोर्टसुद्धा त्यांचे पतिदेव, त्यांचा मुलगा कुणाल, त्यांचे भाऊ लिमयजी या सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि म्हणून खरोखर मी मनपूर्वक त्यांचे आभारी मानले आणि या विजयाबद्दल अभिनंदन केले.